नमस्कार अक्षदाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे एका मध्ये दोन वाटी तांदूळ आणि एक वाटी अख्खा मसुरा स्वच्छ धुवून यामध्ये पाणी घालून हे आपल्याला अर्धा तास भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं घालायचं आहे त्यामध्ये दहा ते पंधरा लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं आलं घालून हे आपल्याला पाणी न घालता जाडसर असं वाटून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने एका कुकरमध्ये तीन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये एक तमालपत्र घालायचं आहे आणि अर्धा चमचा शहाजिरे घालते आहे मी इथे साधे जिरे घातले तरी चालेल पण शहाजिरेमुळे मस्त वेगळीच अशी चव येते आता यामध्ये एक स्टार फुल एक मसाला वेलची घालायची आहे तीन ते चार लवंग आणि तीन ते चार काळी मिरी घालायची आहे दोन मिरच्या घालायची आहेत आणि एक बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे कांदा हलकासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतून घेतला की त्यामध्ये एक टोमॅटो घालायचा आहे लाल पिकलेला आणि टोमॅटो देखील छान सॉफ्ट होईपर्यंत यामध्ये परतून घ्यायचा आहे टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर हा लसूण खोबऱ्याचा जो आपण मसाला बनवला आहे तो मसाला घालून एखाद मिनिट फक्त यामध्ये परतून घ्यायचा आहे याला थोडंसं तेल सुटल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जे आपण तांदूळ आणि मसुरा पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी भिजत ठेवले होते त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि हे दोन्ही यामध्ये घालायचं आहे आणि एखाद मिनिट हे सगळं या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे हे परतून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे तर दोन वाटी तांदूळ आणि एक वाटी मसूर आहेत तर यासाठी मी पाच वाटी पाणी घालते कारण हे आपण सुरुवातीला भिजत ठेवलं होतं त्यामुळे यामध्ये खूप जास्त पाणी घालण्याची गरज नाही आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून मीडियम हीटवरती फक्त दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत या पाण्याच्या प्रमाणामध्ये हा भात एकदम छान मोकळा असा होतो जर तुम्हाला अजून थोडा चिकट हवा असेल तर अजून एखादी वाटी पाणी तुम्ही जास्त यामध्ये घालू शकता दोन चिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्ण थंड करून घ्यायचा आणि त्यातली पूर्ण वाफ निघून गेल्यानंतर मग याचं आपल्याला झाकण उघडायचं आहे सगळ्यात शेवटी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची असा हा मस्त एकदम मोकळासा भात तयार झाला आहे हा अख्खा मसूर भात तुम्ही देखील नक्की बनवून बघा चवीला अप्रतिम असा होतो तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद